नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी राज्यभरामध्ये शिक्षकांच्या बदल्यांविषयी जोरदार चर्चा चालू आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये दोन वर्ष बदल्या प्रस्फाउंड झाल्या होत्या पुढे ढकलल्या होत्या त्यामुळे आता यावर्षी बदल्या निश्चित होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका सर्वच या ठिकाणी बदल्या ऑनलाईन एका ॲपच्या माध्यमातून होणार आहेत शासनाने एक ॲप विकसित केलेलं आहे आणि त्या ॲपमध्ये घर बसल्या आपल्याला बदलीचे आदेश मिळणार आहेत त्या बदली ॲपच्या मसुद्यामध्ये राज्य सरकारने एकतीस दुरुस्त्या सांगितलेल्या आहेत नेमक्या कोणत्या दुरुस्त्या आहेत आपण ते या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये आपल्या बदल्या राज्यभरामध्ये होणार आहेत तर त्या कोणत्या नेमक्या सूचना सांगितलेल्या आहेत ग्रामविकास विभागाने या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत मोबाईल ॲप प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आपले पुणे जिल्हा परिषदेचे सी ओ म्हणजे मुख्य बदली समितीचे कमिटीचे अध्यक्ष बघा या ठिकाणी श्री आयुष प्रसाद साहेब त्याचबरोबर साताऱ्याचे सी ओ श्री विनय गौडा साहेब यांना ग्रामविकास विभागाने सांगितलं होतं त्यानुसार त्यांनी अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे त्यानुसार शासनाने त्यामध्ये काही दुरुस्त्या सांगितलेल्या आहेत आणि त्या तब्बल एकतीस दुरुस्त्या आहेत त्यातील काही ठळक दुरुस्त्या आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो त्यातील पहिली बघा या ठिकाणी सूचना दिलेली आहे की प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र यू डायस नंबर द्या तो प्रत्येक शाळेला आहेच त्या ठिकाणी तो अपलोड करायचा आहे शिक्षकांची जिल्हा न्याय संख्या आणि शालाार्थ आय डी तपासायला या ठिकाणी सांगितलेला आहे खातरजमा त्यासाठी करायला सांगितलेला आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्याही सोबत प्रत्येक शिक्षकाचा स्वतंत्र मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे तोच मोबाईल नंबर त्या ठिकाणी त्याच्यावर ओ टी पी आणि त्या उघडणार आहे शिक्षकाचा प्रकरण न या ठिकाणी केला जाणार आहे म्हणजे उपशिक्षक असेल पदर असेल आणि मुख्याध्यापक असेल त्यामध्ये त्याचा ऑप्शन असणार आहे सुगम दुर्गम शाळांचे निश्चितीकरण यामध्ये केलं जाणार आहे त्यामध्ये त्याची माहिती अपलोड केली जाणार आहे शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यामध्ये अपलोड केले जाणार आहेत त्यामुळे का होणार आहे आधार क्रमांक अपलोड केल्यामुळे शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहे त्याची निश्चित संख्या त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे संच मान्यतेला त्या ठिकाणी त्यांना सुकर होणार आहे त्या मान्यतेवरच शिक्षकांची पदं ठरणार आहेत त्यामुळे रिक्त रिक्त जागा किती आहेत याचासुद्धा आकडा निश्चित त्या ठिकाणी समजणार आहे मित्रांनो अशा पद्धतीची माहिती त्या ॲपमध्ये अजून भरायची आहे अपलोड करायची आहे त्यानंतरच आपल्या शिक्षकमधल्या होणार आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटली असेल तर निश्चितपणाने लाईक करा इतरांजांसाठी शेअर करा जर त्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा नवीन नवीन माहिती घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम